नमस्कार मित्रांनो, आज आमच्या बरोबर आहेत अभिजित चव्हाण साहेब, जे की कपिलेश्वर मंदिरचे उप सेक्रेटरी आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की उद्या महाशिवरात्रीबद्दल काय काय कार्यक्रम इथं चालणार आहेत. तर सर, समस्त बेळगावकर नागरिकांना नादखुळा बेळगावकर चॅनलच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रात्री समस्त बेळगावकर नागरिकांच्या जनकल्याणांसाठी श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीनं पहिला अभिषेक हा रात्री 12 वाजता सुरू होऊन 2024 महाशिवरात्री महोत्सव खऱ्या अर्थानं सुरू होते. 5 वाजेपर्यंत समस्त भाविकांसाठी पंचामृत अभिषेक होतात. सकाळी 6:00 ते 10 वाजेपर्यंत सकाळी विशेष रुद्राभिषेकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये देखील भरपूर नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्रिकाल पूजेचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे होत आहे. तेच देखील आयोजन आम्ही ह्यावर्षी केलेलं आहे. सायंकाळी महाआरती 8 वाजता असते, पालखी प्रदक्षिणा आहे यावर्षी. त्यानंतर तुम्ही ह्या मंदिराच्या परिसरात बघितला तर महाशिवरात्रीनिमित्त आम्ही विविध प्रकारचे देखावे ह्याच्या अगोदर बी आम्ही साकार केलो आहे. ह्यावर्षी आम्ही शीश महलच्या धर्तीवर आणि नवीन जे LED पडदे आले ते लोकांना सावळी राहावी आणि दिसायला छान दिसावं म्हणून आम्ही तो प्रयोग केलेला आहे. आणि भक्तांचा तुम्ही आत्तापासून अभिषेकाचा तर चालूच आहे, तसंच शनिवारी होणाऱ्या महाशिवरात्रीच्या महाप्रसादाला देखील उत्स्फूर्तपणे लोकांनी आम्हाला इथं धान्याची मदत केली आहे, भाजीची मदत केली आहे. ह्यामध्ये प्रामुख्यानं मी APFC मार्केट व्यापारी वर्गाचे, तसेच रेवारपेठमधील व्यापारी वर्ग, कांदा मार्केटमधील व्यापारी वर्ग, भाजी मार्केटचे भाजी विक्रेते ह्यांचं देखील मोलाचं ह्या महाप्रसादाला सहकार्य असतं. त्यांचं देखील आम्ही कपिलेश्वर मंदिर, तसेच बेळगावच्या नागरिकांकडून त्यांचे देखील आम्ही कृतज्ञ आहे. ह्यावर्षी जे तिरुपतीच्या धर्तीवर लाडू, तुपातील शुद्ध तुपातील लाडू आम्ही प्रायोजित तत्वावर विक्रीसाठी आम्ही उपलब्ध केलेला आहे. तो बेळगावच्या इतिहासातच म्हटला तरी पहिलाच असणार की लाडू विक्री या तिरुपतीच्या धर्तीवर आम्ही करत आहोत. त्याचं देखील बेळगावच्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. गणपतीच्या विसर्जन तलावावर तुम्हाला छोटे छोटे आम्ही स्टॉल्स केलेले, ते स्टॉल्स आम्ही मोफत इथल्या बेळगावच्या स्थानिक व्यापाऱ्यांसाठी उपवासाची खाऊ गल्ली म्हणून आम्ही तयार केली होती. तर काही उपवासाचे पदार्थ ती तिथे विक्रीला उपलब्ध असतील, ते दर्शन घेऊन लोक त्याचा लाभ घेतील. जे चप्पल स्टँड आहे ह्याच्या अगोदर कधी आमच्या इथे चप्पल स्टँड नव्हतं, तर त्या चप्पल स्टँडची जबाबदारी आम्हाला अभिमान आहे की श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान स्वामी विवेकानंद बालसंस्कार शिबिर मच्छे येथील युवतींनी तो हे घेतलेला आहे, जबाबदारी त्यांनी घेतलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचा देखील आभार आहे. आभार म्हणण्यापेक्षा ही सेवाच आहे. आणि कपिलेश्वर मंदिर असं आहे की कोणीही इथे येऊन सेवा करू शकतंय, कोणाचं बंधन नाही, काय नाही, भाषेचं कोणाचंही बंधन नाही आहे. इथं सर्वसामान्य सगळे लोक येऊन, आता 2018 मी नवीन ट्रस्ट स्थापन करून जे उभारले हॉल हा 2018 आहे. भरपूर प्रमाणे आम्हाला लोकांनी आमच्यावर विश्वास टाकून जे आर्थिक स्वरूपात किंवा वस्तूला सहाय्य केलेत ते तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर, पालखीची जी वेळ आहे ती काय आहे? संध्याकाळी 7 वाजता पालखी या मंदिराच्या आवारातच फिरते. ठीक आहे. हा 7 ते जवळजवळ 15-20 ते 30 मिनिटाचे पालखी प्रदक्षिणा असते. ती प्रदक्षिणा झाल्यानंतर उत्सव मूर्ती आत गेल्यानंतर महाआरती होते. महाआरती झाल्यानंतर मग दरी दर्शन चालूच असतं. दर्शनाला खंड नसतो, दर्शन लोकांच्या सोयीसाठी आम्ही दर्शन रुद्राभिषेक असले तरी चालू असतोय, पंचामृत अभिषेक असले तरी चालूच असतोय. म्हणजे भक्तांना गैरसोय होऊ नये याची खबरदारी आम्ही घेतली आहे. तसं ह्यावर्षी आम्ही दरवर्षी तर उन्हामुळं तब्येत बिघडली तर वैद्यकीय कक्ष आहे आमचा, ॲम्ब्युलन्सची सुविधा आम्ही केलेली आहे. तसंच हिरकणी कक्ष जो लहान ताण्या बाळांसाठी स्तनपानासाठी ती महिलांची जी इथं गैरसोय होत होती ती लक्षात ध्यानात घेऊन आम्ही हिरकणी कक्ष देखील यावर्षी उपलब्ध केलेला आहे. आणि सर, गेल्या वर्षीपासून जे बाहेरगावांमध्ये जे बेळगावकर देशोविदेशामध्ये स्थायिक झालेत त्यांच्यासाठी म्हणून आम्ही कपिलेश्वर मंदिर, कपिलेश्वर टेम्पल बेलगाम यूट्यूब चॅनल आणि दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर हे आमचं ह्याचं पेज, फेसबुक पेज,
ह्याच्यावर आज रात्री 12 वाजल्यापासून ते शनिवारचा महाप्रसाद संपेस्तोपर्यंत मंदिराचं जे काय उपक्रम आहेत ह्याचं थेट प्रक्षेपण आम्ही गेल्या वर्षीपासून सुरू केलेलं आहे. त्याचं देखील आमच्या चॅनलवर जाऊन बाहेरच्या नागरिक असेनात किंवा बेळगावमधील जे इथं जमत नसेल त्यांना घर बसल्या आम्ही कपिलेश्वर मंदिराचा अभिषेक आणि रुद्राभिषेकाचं दर्शन आम्ही घडवायचा प्रयत्न करालो. तर मित्रांनो, ह्या वर्षी कपिलेश्वर मंदिर संस्थानाकडून फारशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन उपक्रम म्हणजे थेट प्रक्षेपण, ज्याचं तुम्ही सरळ दर्शन घर बसल्या घेऊ शकता. ही एक चांगली उपयोजना राबवण्यात आलेली आहे, तर ह्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा आणि ह्या दोन्ही चॅनलांना नक्की फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.